ही निवडणूक खासदार निवडण्यासाठी आहे, पंतप्रधान निवडण्यासाठी नाही, हे मतदारांनी लक्षात घ्यायला हवं. समोरून वैयक्तिक टीका होत असेल, पण मी कोणावर वैयक्तिक टीका करणार नसल्याचं अमोल कोल्हेंनी जाहीर केलंय. मला प्रश्न विचारण्याचा काय अधिकार असं म्हणतात, पण हे लक्षात घ्यावं की देशात लोकशाही आहे, इथं जनता जनार्दन ही राजा आहे. परवा शिवनेरी ते वडू अशी रॅली काढली तेव्हा मला वडू इथून फोन आला, या खासदारांनी 15 वर्षात 1 रुपयाचा विकास निधी दिला नाही आणि आता यांना या ऐतिहासिक स्थळांची आठवण होऊ लागली. त्यानंतर निवडणुकीची सुरुवात झाली, मध्ये मेळावे झाले, मेळावे झाले जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केलीही नव्हती तोपर्यंत समोरच्यानं धडकी भरली. आणि मला वाटतं हे खूप मोठं श्रेय विलास शेठ लांडे पाटलांचं, मंगलदास बांधलांचं आहे की 15 वर्षातला जो बडाघर पोकळवासा होता त्याचा फोलपणा तुम्ही दोघांनी ठामपणे दाखवून दिला आणि त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच धडकी भरली आणि सगळीकडे सगळ्या प्रकारानं वेगवेगळ्या बाबतीत वैयक्तिक टीका सुरू झाली. समोरून कोणी वैयक्तिक टीका करत असेल तर मी वैयक्तिक टीका करणार नाही, कारण ती माझी संस्कृती नाही, तो माझ्यावरचा संस्कार नाही. पण एक प्रश्न जरूर विचारायचा, वैयक्तिक टीका हवी ती करा, हवी तशी करा, हवी तेवढी करा. छत्रपतींचा मावळा आहे, कुणाला भीत नाही. पण एका प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्यावर वैयक्तिक टीका करून या भागातले 15 वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सुटणार आहेत का? माझ्यावर टीका करून या भागात 15 वर्ष जी फसवणूक झाली त्याचं उत्तर सर्वसामान्य मतदारांना मिळणार आहे का? त्यामुळे या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो. मी स्वतःला उमेदवार घोषित झालो असलो तरी मी स्वतःला केवळ उमेदवार समजत नाही, मी स्वतःला समजतो तो तुमचा प्रतिनिधी, या जनतेचा प्रतिनिधी. ही जनता त्या जनतेचा प्रतिनिधी आहे जी जनता तासन तास इथं पुणे नाशिक हायवे असेल तिकडे पुणे नगर हायवे असेल या हायवेच्या वाहतूक कोंडी खोळंबली आहे. मी त्या जनतेचा प्रतिनिधी आहे, त्या जनतेच्या घरातलं कुणीतरी, नात्यातलं कुणीतरी वेळेवर हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी अँब्युलन्स मध्ये नातेवाईक धावा करत होते देवाकडे, जप करत होते देवाकडे, पेशंट लवकर हॉस्पिटल मध्ये पोहोचू दे, जीव वाचू दे, आणि वाहतुकीच्या कोंडीमध्ये अँब्युलन्स अडकून पडली आणि जी अँब्युलन्स हॉस्पिटल मध्ये जाणार होती ती अँब्युलन्स पुन्हा स्मशान भूमीकडे न्यायला लागली. त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतो मी, त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय की जी जनता बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार याची वाट बघत उभी होती, आश्वासनावर आश्वासनं दिली जात होती. बाळूशी टेमगिरी बसलेत का? आमच्या बाळू टेमगिरींसारखा जो अनाउन्सिंगचा आवाज आहे तो तात्काळ बसला होता, कधीतरी आवाज यायचा बाकी होता. झाली वीर फळी फोड होणार या सगळ्याचा अपेक्षा भंग ज्या जनतेचा झालाय त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय.